महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले GR, उदाहरणार्थ शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा GR असेल, 62,000 शाळांचा शाळा दत्तक योजनेअंतर्गत कॉर्पोरेट संस्थांचा च्या ताब्यामध्ये ह्या शाळा देण्याचा निर्णय असेल, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे तयारी करतात ते स्पर्धा परीक्षेची फीचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी सांगलीच्या वतीनं सांगलीमध्ये 26 सप्टेंबर रोजी पक्षाचे नेते माननीय सुजात भाई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग चौक सांगली येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून या प्रमुख मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. शासनानं कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करावा. 62,000 शाळांचं जे खासगीकरणाचा डाव शासनानं त्या ठिकाणी आखलेला आहे तो निर्णय शासनानं रद्द करावा. स्पर्धा परीक्षेच्या परीक्षांची फी कमी करावी. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षामध्ये जे घोटाळे होतात त्या घोटाळ्यांची सखोल चौकशी करून त्याच्यावरती दोषी व्यक्तींच्यावरती कारवाई करावी. अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा मोर्चा सांगलीमध्ये 26 सप्टेंबर रोजी आम्ही काढलेला आहे. या मोर्चाचं नेतृत्व पक्षाचे नेते आदरणीय सुजात आंबेडकर करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व बहुजनांना, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की या मोर्चामध्ये बहुसंख्येनं, हजारोच्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहावं आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी शासन दरबारी मांडाव्यात.